आम्ही तुम्हाला असं दाखवत आहोत की मासा जो आहे तो कल्पवृक्षासारखा आहे. नारळ जसं आपलं कल्पवृक्ष आहे, प्रत्येक गोष्ट नारळाची आपण वापरतो. उग्र त्याचं तेल काढतो, त्याची झावळी आहे, त्याचं खोड आहे, त्याची काथ्या आहे, प्रत्येक गोष्ट वापरतो. त्याचप्रमाणे आपण माशाचे वापर सुद्धा आपण करू शकतो. तांदूळ बी 300 ग्रॅम आणि बेसन पीठ 100 ग्रॅम आपण एकत्र करून घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आलं पेस्ट किती ग्रॅम? 5 ग्रॅम. हे 5 ग्रॅम आलं पेस्ट. लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट एकत्र केलेलं आहे. लाल तिखट, हे लाल तिखट 10 ग्रॅम. खाण्याचा सोडा, खाण्याचा सोडा 5 ग्रॅम. 5 ग्रॅम. मीठ, हे मीठ 15 ग्रॅम. ओके. तेल, तेल आपण 1 लिटर. ओके.